उदाहरण क्रमांक 3 आणि 4 आपण पाहणार आहोत. फक्त मी तुम्हाला समीकरण तयार करून देणार आहे, सोडवण्याचं काम तुमचं आहे. बघा उदाहरण क्रमांक 3 असं आहे, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे वडिलांचं वय हे वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट याची बेरीज 70 आहे. तर साहजिक आहे, वयाने वडील मोठे असणार आहेत आणि मुलगा लहान असणार आहे. सो आपण असं लिहू शकतो, लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर बी एक्स, म्हणजे वडिलांचे आजचे वय एक्स मानू, अँड ऑफ सन बी वाय, आणि मुलाचे वय आजचे वय वाय मानू. मग त्यांनी काय म्हणलंय, बाय द गिव्हन फर्स्ट कंडिशन, दिलेल्या पहिल्या अटीनुसार, बाय द गिव्हन फर्स्ट कंडिशन, दिलेल्या पहिल्या अटीनुसार त्यांनी काय म्हणलंय, वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट आजचं वय, वडिलांचं आजचं वय आणि मुलाच्या आजच्या वयाची दुप्पट याची बेरीज 70 आहे. म्हणजे आपण असं म्हणतो, बाय द गिव्हन फर्स्ट कंडिशन, प्रेझेंट एज ऑफ फादर प्लस ट्वाइस द एज ऑफ सन अँड देअर सम इज 70. म्हणजे वडिलांचं आजचं वय आणि मुलाच्या आजच्या वयाची दुप्पट यांची बेरीज किती आहे, 70 आहे. हे झालं आपलं समीकरण एक, इक्वेशन वन. दुसरी अट काय बघा, बाय द गिव्हन सेकंड कंडिशन, इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन. म्हणजे बाय द गिव्हन सेकंड कंडिशन, आपण जर वडिलांचं वय दुप्पट केलं, मीन्स इफ वी ट्वाइस द एज ऑफ फादर आणि ते जर आपण ऍड केलं सनच्या प्रेझेंट एज मध्ये, तर त्याची बेरीज येते आहे 95. त्याचं सम आहे 95. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. तर तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकता आणि दोघांची पण आजची वय काढू शकता. म्हणजे तुम्हाला फादर आणि सन दोघांचं पण प्रेझेंट एज काढायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर जे चौथं एक्झाम्पल आहे, चौथं एक्झाम्पल आहे, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्युमरेटर. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्युमरेटर. म्हणजे त्यांनी तुम्हाला न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर यांच्यातला संबंध दिलेला आहे, तर त्या संबंधावरून असं लक्षात येतंय की डिनॉमिनेटर हा न्युमरेटरपेक्षा मोठा आहे. मग आपण काय करूया, लेट द न्यूमरेटर म्हणजे अंश ऑफ अ फ्रॅक्शन बी एक्स अँड डिनॉमिनेटर बी वाय. म्हणजे जो काही अपूर्ण अंक आहे त्या अपूर्ण अंकाचा अंश आपण एक्स मानला आणि छेद आपण वाय मानला, ठीक आहे. त्यांनी पहिली कंडिशन काय दिलेली आहे, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्युमरेटर. म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे वाय हा न्युमरेटरच्या, त्यांनी काय म्हणलंय की द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्युमरेटर. म्हणजे न्युमरेटरच्या ट्वाइस म्हणजे दुपटीपेक्षा 4 जास्त आहे. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आपण मानलाय वाय, तो न्युमरेटरच्या दुपटीपेक्षा 4 जास्त आहे. म्हणजे डिनॉमिनेटर इज ट्वाइस, 4 मोर दॅन ट्वाइस द न्युमरेटर, ठीक आहे. मग आता आपण 2x ला इकडे घेऊयात, म्हणजे काय होईल, मायनस 2x प्लस वाय इज इक्वल टू 4. हे झालं इक्वेशन वन, ठीक आहे. व्हेरी सिम्पल, आपण इक्वेशन वन तयार केलेलं आहे. आता आपल्याला इक्वेशन टू तयार करायचं आहे. बघा त्यासाठी काय कंडिशन दिलेली आहे, बाय द गिव्हन, इथे आपण लिहायचं राहिलंय आपलं ते लिहावं लागेल, बाय द गिव्हन फर्स्ट कंडिशन, ते इथे लिहू शकता तुम्ही. आता इथे लिहायचं बाय द गिव्हन सेकंड कंडिशन, दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, बाय द गिव्हन सेकंड कंडिशन इथे यावं लागेल तुम्हाला. त्यांनी काय म्हणलंय की डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्युमरेटर इफ बोथ द न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. म्हणजे तुम्ही न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही पण 6 जर कमी केले तर काय होईल, एक्स मायनस 6 अपॉन वाय मायनस 6 असं होईल ना. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्युमरेटर. म्हणजे याचा अर्थ होतो की दिस इक्वल्स टू 1/12. म्हणजे तुम्ही जर न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही पण रिड्यूस केले, कमी केले 6 ने,
तर डिनॉमिनेटरची व्हॅल्यू ही न्यूमरेटरच्या व्हॅल्यूच्या 12 पट होते, म्हणजे 12 टाइम्स जास्त होते. तर आता तुम्हाला यावरून इक्वेशन तयार करावं लागेल. आपल्याला साहजिक क्रॉस मल्टीप्लाय करावं लागेल. 12 × x − 6 = 1 × y − 6. मग गुणाकार करा 12 × x 12x 72 बरोबर वाय एके वार वजा 6. 72 ला पलीकडे नेना, वायला अलीकडे आणा. 12x − y = −72 पलीकडे जाऊन +72 होती, मुद्दम आधी लिहिते −6. आणि मग 12x − y = −6 होता. आणि मग हे आपल्याला मिळालं इक्वेशन 2. तर हे आहे आपलं इक्वेशन 1, हे आहे इक्वेशन 2. प्लस वाय मायनस वाय सेमच आहेत, दोघांचे कोएफिशियंट तुम्ही सिम्पल ऍडिशन करून हे सॉल्व्ह करू शकता.